नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण CET 2020 या बॅचमध्ये मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये इंटिग्रेशन हा चॅप्टरचा जो काही सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय द सबस्टिट्यूशन या मेथडचा आपण स्टडी करणार आहोत. बेसिक इंटिग्रेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं. आता बेसिक इंटिग्रेशनमध्ये काय आपण पाहिलं, थोडक्यात मी सांगेल तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ द सम ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, देन इंटिग्रेशन ऑफ लॉगरिथमिक फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ द एक्सपोनेन्शियल फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ द सम ऑफ द अल्जेब्रिक फंक्शन्स, कंपोजिट टाइप ऑफ द इंटिग्रेशन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन, हे बेसिक आपण लक्षात घेतले. का तर डेरिवेटिव्समध्ये आपण जे काही कन्सेप्ट आपण स्टडी केले त्याचेच आपल्याला अँटी डेरिवेटिव्ज मांडायचे होते. आणि अँटी डेरिवेटिव म्हणजेच काय असेल, इंटिग्रेशन आहे, लक्षात घ्या, ते आपण लक्षात घेतलं. हे सगळं बेसिक होतं. ऑलरेडी डेरिवेटिव ज्यांना येत आहे त्यांच्यासाठी इंटिग्रेशनचं पहिली स्टेप काही अवघड नाही आहे, एकदम सोपा असा पार्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. पण ज्यावेळेस आपण कंपोजिट टाईपचे डेरिव्हेटिव्ज आपण काढायचो, लक्षात घ्या, तेव्हा आपण काय करायचो, त्या फंक्शनचं एकदा डेरिव्हेटिव्ज काढायचं, पुन्हा डेरिव्हेटिव्ज काढायचं, आणि त्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं डेरिव्हेटिव्जमध्ये. आता इथं काय करतो, आपण त्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढतो, कंपोजिट टाईपचं इंटिग्रेशन काढतो, आणि एक्स्ट्रा जे काही इंटिग्रेशन काढायचं आहे त्याच्यामध्ये काय करतो, आपण त्याचं डेरिव्हेटिव्ज काढून त्याने डिवाइड करतो, हे लक्षात ठेवायचं. नाही तर काय व्हायचं, आपण इंटिग्रेशन काढायचं, पुन्हा इंटिग्रेशन काढायचं, डिवाइड करायचं, इंटिग्रेशन नाही काढायचं डबल. पहिल्या केसला इंटिग्रेशन मांडल्यानंतर एक्स्ट्रा कंपोजिट फंक्शन जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ज काढायचं आणि त्याला डिवाइड करायचं, येते लक्षात. ही मेथड कंपोजिटसाठी आपण यूज करायची. आता सबस्टिट्यूशन काय फंडा आहे, तर सबस्टिट्यूशनचं मी तुम्हाला काल काही एक्झाम्पल दिले होते, काही कन्सेप्ट मी सांगितले होते. सबस्टिट्यूशनमध्ये काय होतं की दिलेलं फंक्शन हे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये असतं, बरोबर का, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये असतं. का तर इंटिग्रेशनमध्ये अल्जेब्रिक रूलमध्ये पहा, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनला कुठलाही रूल नाही आहे इंटिग्रेशनमध्ये. जसा डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण प्रॉडक्ट रूल यूज करतो किंवा क्वेशन रूल आपण यूज करतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह दोन फंक्शनचं किंवा तीन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचं सोडवतो आपण, बरोबर आहे. इथं तसं नाही आहे. इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन जर आलं इंटिग्रेशनमध्ये तर डायरेक्ट त्याला अल्जेब्रिक रूल नाही आहे, डिव्हिजन आलं तरी त्याला अल्जेब्रिक रूल नाही आहे. मग करायचं काय, लक्षात घ्या. तर यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा, एक केस आपल्याला अशी लक्षात घ्यायची की यामध्ये आपल्याला काय अंडरस्टँड करायचं आहे, तर आपल्याला काही सबस्टिट्यूशन अंडरस्टँड करायचे, काही बेसिक सबस्टिट्यूशन आपण कालही आपण सुरुवात केली त्या ठिकाणी पाहिले होते, काही साधे सिम्पल फॉर्म्युलेज आहेत. हे सबस्टिट्यूशनमध्ये आपण काय करायचं, या सबस्टिट्यूशनचा उपयोग करून आपण तीन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे काय करायचं राहिलं होतं, आपलं फॉर्म्युले बनवायचे राहिले होते. कोणते तीन, तर आपल्याला माहितीच आहे, इंटिग्रेशन ऑफ द टॅन एक्स राहिलं होतं आपलं, बरोबर आहे ना. तुम्हाला लिहून नाही दिलेलं मी इंटिग्रेशन ऑफ द टॅन एक्स डी एक्स, हे नाहीच आहे तुम्हाला लिहून. दुसरं इंटिग्रेशन ऑफ द कॉट एक्स डी एक्स, हेही नाही दिलेलं. तिसरं इंटिग्रेशन ऑफ द सेक एक्स डी एक्स, हे भी तुम्हाला दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ द कोसेक एक्स डी एक्स, हे भी तुम्हाला दिलेलं नाही आहे. हे तीन फंक्शनचे आपल्याला काय करायचे, इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचे. आता ते कसे करायचे, काय करायचे, ते भी आपण लक्षात घेऊया. मग यामध्ये काय करायचं त्यासाठी, तर आपल्याला सबस्टिट्यूशन महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की सबस्टिट्यूशनमध्ये काय होतं, पहिला पॉईंट मी अंडरस्टँड करून देईल. समजा तुमच्याकडं एफ डॅश ऑफ एक्स अँड डिवायडेड एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे काय, जो काही तुमचा डिनॉमिनेटर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कुठं आहे, न्यूमरेटरमध्ये आहे. असं जर असेल त्याच्यामध्ये याचं आन्सर येतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, बरोबर, हे येतं. किंवा असं असेल एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स, असं जर असेल, लक्षात घ्या, तर त्यावेळेस याचा आन्सर येतो एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर इथं एन पॉवर असेल तर इथे येतो एन प्लस वन बाय एन प्लस वन, किंवा नुसता एफ ऑफ एक्स असेल तर स्क्वेअर अँड डिवायडेड बाय टू येतो, लक्षात घ्या. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. मल्टिप्लिकेशन जर असेल याप्रमाणे किंवा डिव्हिजन असेल तर याप्रमाणे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. पण काय व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशनमध्ये असणारा जो काय पार्ट आहे किंवा डिव्हिजनमध्ये हा जो पार्ट आहे, जे तुमचं बेसिक फंक्शन आहे, तर
तसं ते काय असायला पाहिजे, डेरिवेटिव्हजच असायला पाहिजे. असतं लक्षात घ्या, जनरली असेच प्रकारचे एक्झाम्पल असतात, वेगळे काही असत नाहीत. कशाच्या बदल्यात काहीतरी व्हॅल्यू पुट केली तर दुसरं राहिलेला पार्ट हा त्याचं काय येतं, डेरिवेटिव्हजच आपल्याला मिळत राहतं ही आपल्याला निश्चित माहीत. मग आपण काय करूया की तशा टाईपचे एक्झाम्पल आपण पाहूया. मग सुरुवातीला काय करू, हे चार फॉर्म्युले आपण जसं काय एक्झाम्पल आहेत असं सोडवूया, म्हणजे त्याचे आन्सर आपल्याला अंडरस्टँड होतील. मग आपल्याला सांगितलं टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढ. बेसिकली जर विचार केला तर टॅन एक्सचं जे काय डेरिव्हेटिव्ह आहे ते आपल्याला मिळून जातं. काय आहे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, तर आपण काय करतो त्याला साईन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स असं लिहितो. काय लिहितो, साईन एक्स अपॉन कॉस एक्स. पण याच्यामध्ये जे काय त्याचं इंटिग्रेशन जे मिळतं ते मिळतं आपल्याला लॉग ऑफ सेक एक्स किंवा वन अपॉन कॉस एक्स. दुसरं लॉग ऑफ वन अपॉन कॉस एक्स प्लस सी, हे त्याचं आन्सर आहे. आणि हे मिळतं कसं ते तुम्हाला मी सांगतोच थोड्याच वेळात. त्यानंतर कॉटचं, कॉटचं काय आन्सर मिळतं आपल्याला, याच्यामध्ये दोन पार्ट करायचे. काय येईल, कॉस एक्स अपॉन साईन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू याचं येतं लॉग ऑफ साईन एक्स प्लस. त्यानंतर पुढे तुमचा सेक एक्स आहे तर सेक एक्सचं आन्सर येतं तुमचं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेट क्लोज प्लस. आणि इथे येतं तुमचं आन्सर लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. बरोबर, अशा प्रकारचं आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळून जातात. हे आन्सर आपल्याला मिळवायचे. तर आपण काय करूया, पहिले एक्झाम्पल घेऊया आणि सोडवूया. घरी सोडवताल तुम्ही सांगितलं, हा घरी सोडव, मी सांगतो कसं करायचं ते लक्ष द्या. पहिल्या याच्यामध्ये काय करायचं, टॅनचं रूपांतर साईन अपॉन कॉसमध्ये करायचं. काय करायचं, साईन अपॉन कॉस हे खालचं जे फंक्शन आहे त्याला एफ ऑफ एक्स मानायचं आहे. आणि त्यानंतर वर्चं काय होतं, ऑटोमॅटिकली एफ डॅश ऑफ एक्स एक्स येतं आहे. फक्त मायनस प्लस असेल तेवढी ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके, इथंही तसंच याच्याबद्दल एफ ऑफ एक्स मानायचं आहे, हे एफ डॅश ऑफ एक्स येतं आहे, इथं काय मायनस प्लसची गरज नाही आहे. या ठिकाणी काय करायचं, हे जो काय सेक एक्स आहे त्याला सेक एक्स इन प्लस टॅन एक्स यांनी मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. काय करायचं, सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे. एकाच्या बद्दल बघा, याच्यामध्ये सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि डिवायडेड सेक एक्स प्लस टॅन एक्स. मग जो काय डिवाइड आहे याच्याबद्दल एफ ऑफ एक्स मानायचं आहे. हे मानलं की वरचं ऑटोमॅटिक तुम्हाला सगळी व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्समध्ये मिळते, म्हणजे लॉगमध्ये आन्सर तुम्हाला एवढे. सिमिलरली याचेही तशाच प्रकारे सोडवायचे. तुमचा कोसेक एक्स जो काय आहे त्याला कोसेक एक्स मायनस कॉट एक्सनी मल्टिप्लाय, कोसेक एक्स मायनस कॉट एक्सनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे. याच्याबद्दल काय मानायचे, एफ ऑफ एक्स मानायचे. ऑटोमॅटिकली वरचा आन्सर तुम्हाला एफ डॅश ऑफ एक्स मिळतं आहे. अशा प्रकारे हे चार फॉर्म्युले तुम्हाला तयार करता येतात. हे फॉर्म्युलेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मग पहा, आपण पहिले पाहिले सहा आणि हे चार असे ट्रिग्नॉमेट्रिकचे आपल्याला दहा फॉर्म्युले तयार झाले. इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिकचे आपण सहा फॉर्म्युले बघितले. एक्सपोनेन्शियलमध्ये आपण चार पाच फॉर्म्युले बघितले. अल्जेब्रिकमध्ये दोन फॉर्म्युले आपण बघितले. बरोबर, तर अशा प्रकारे बरेचसे फॉर्म्युले आपल्याकडे ऑलरेडी आहेत किंवा आपले बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत. आता काय करायचं आपल्याला, आपल्याला एक्झाम्पल सोडवायचेत. काय काय एक्झाम्पल म्हणजे आपल्याला की सबस्टिट्यूशनमध्ये कशाप्रकारे एक्झाम्पल आपण सोडवतो. काही दोन तीन एक्झाम्पल घेतले की तुम्हाला आयडिया येऊन जाईल कोणाच्या बदल्यात काय मांडायचं, कशी व्हॅल्यू अंडरस्टँड करायची. ते थोडे एक दोन एक्झाम्पल घेऊच आपण. तर करा सुरुवात खाली, फाइंड इंटिग्रेशन इन इंटिग्रेशन कॉट ऑफ रूट एक्स, कॉट रूट एक्स डिवाइडेड टू रूट एक्स इंटू डी एक्स. एकदम सिंपल असं साधं फंक्शन आहे, पुढे काय अवघड नाही. काय करता येईल याच्यामध्ये, कशाच्या बदल्यात काय व्हॅल्यू पुट करता येईल, थोडंसं सबस्टिट्यूशन, बेसिक सबस्टिट्यूशनचंच आहे, एवढं काही खास अवघड असं नाही आहे.
झालं का? बघा लक्ष द्या इकडं. तर समजा आपण जर याला टी मानू, थोडक्यात आपण एफ ऑफ एक्स बी मानू शकतो, टी बी मानू शकतो, जसं आपल्याला यूज करता येईल तसं मानूया. मग सोपं पडण्यासाठी आपण टी मानूया. लेट आपण याला टी मानलं रूट एक्सला. आता काय करायचं, जे तुम्ही कन्सेप्ट ग्रहित धरलाय, कन्सिडर केलाय, त्याचं काढायचं डेरिव्हेटिव्ह. मग काय करू आपण, बघा लक्ष द्या स्टेपला. डी टी डेरिव्हेटिव्ह काय करायचो, डी टी आपण डी एक्स सुद्धा लिहू शकतो, आणि याचं किती येतं, 1/2 √x. मग डी टी इज इक्वल टू काय येऊ शकतं, 1/2 √x (dx). बरोबर ना, पुढे मल्टिप्लाय केला. पण त्यापेक्षा काय करायचं, असं लिहिण्यापेक्षा डायरेक्टच असं लिहायचं, सोपं पडतं. म्हणजे मग याच्यावरून काय मिळालं, आपल्याला हे मिळालं, म्हणजे डी टीची व्हॅल्यू काय मिळाली, एवढी मिळाली, आणि टीची व्हॅल्यू काय मानली होती आपण, एवढी मानली होती. मग याच्यामध्ये चेंजेस करून घ्यायचं. बघा, इंटिग्रेशन कॉट ऑफ कॉट कॉट ऑफ रूट एक्स इंटू 1/2 √x (dx). बघा आता व्हॅल्यू चेंज कशी होती, याची व्हॅल्यू टी आहे आणि याची व्हॅल्यू काय डी टी आहे, समोर दिसतंय तुम्हाला. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू कॉट ऑफ टी, कॉट ऑफ टी आहे लक्षात घ्या, हा टी आहे, इज इंटू काय डी टी. मग कॉटचं टीच्या स्वरूपात असलेलं कॉटचं इंटिग्रेशन काढायचं. मग कॉटचं इंटिग्रेशन आता सांगितलं मी तुम्हाला, काय असतं, कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साईन टी ए. बरोबर ना, कॉटचं काय असतं, लॉग ऑफ साईन टी प्लस सी. मग काय करू आपण इथं, इंटिग्रेशन इज इक्वल टू लॉग ऑफ साईन किती, रूट टीची व्हॅल्यू, साईन ऑफ रूट एक्स प्लस सी. तर हे झालं त्याचं आन्सर, लॉग ऑफ साईन ऑफ रूट एक्स. नेक्स्ट सिंपल एक्झाम्पल आहेत. इंटिग्रेशन कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स डिवाइडेड एक्स इंटू डी एक्स, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स डिवाइडेड एक्स इंटू डी एक्स. कोणत्या बद्दल काय व्हॅल्यू पुट करायची, काय पुट केलं, रूट टी इज इक्वल टू लॉग एक्स घ्या, ओके, डी टी इज इक्वल टू काय येईल, 1/(x)(dx) झालं. मग इंटिग्रेशन कॉस ऑफ काय होईल, टी, आणि 1/(x)(dx) किती होईल, डी टी. झालं, मग कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस. साईनचं इंटिग्रेशन काय, साईनचं इंटिग्रेशन काय, मायनस. काय आठवतं का नाही, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन. मग साईनचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉस. लक्षात ठेवा, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कॉस, आणि कॉसचं काय, नुसतं प्लस साईन, त्यात मायनस नाही येते. साईनचं मायनस कॉस कथ, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, उलट लक्षात ठेवायचं, मायनस मायनस फक्त इकडं तिकडं तिकडचं इकडं करायचं. कॉसचं काय, साईन ऑफ टी प्लस सी. इंटिग्रेशन साईन, साईन काय, लॉग ऑफ एक्स प्लस सी, साईन ऑफ लॉग ऑफ एक्स, अँड सी इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. Yeah.
इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एंड जी ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स, देन व्हाट इज द इंटीग्रेशन ऑफ, देन व्हाट इज द इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स, कड़ा एफ ऑफ जी ऑफ एक्स किती येईल आणि फंक्शन लिहायचं जी ऑफ एक्स म्हणजे साईन एक्स, पुढं काय एफ ऑफ आणि एफ ऑफ एक्स तुमचं नुसतं एक्स आहे बरोबर, मग एफ ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स म्हणजे तुमचा एक्स आणि पुन्हा त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स म्हणजे तुमचा हा जी ऑफ एक्स एफ ऑफ एक्समध्ये टाकायचं असं ठीक आहे. असं येईल म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ जी म्हणजे साईन एक्स, म्हणजे याचा अर्थ काय होणार एफ ऑफ तरी जर जरी तुम्ही असं लिहिलं एक्सची व्हॅल्यू ही आहे ना तुमची, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही आहे, त्याचा अर्थ काय होणार आहे एक्सची व्हॅल्यू ही आहे म्हणजे राहिलं खाली काय फक्त साईन एक्सच राहिलं, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स आहे म्हणजे एफ ऑफ साईन एक्स होता साईन एक्स आणि काय येईल मग सांगा साईनचं मायनस कॉस एक्स प्लस सी, थोडस थोडस थोडं हे वाटतं थोडस लिहायला पण सगळं तिथेच आहे. देन नेक्स्ट इंटिग्रेशन वन अपॉन रूट एक्स प्लस एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन रूट एक्स प्लस डी एक्स काय करता येईल याच्यामध्ये डायरेक्टली ते विचार करून येत नाही, थोडंसं त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, रूट आहे म्हणजे तिथं काय असायला पाहिजे काहीतरी रूटचं डेरिव्हेटिव्ह निघायला पाहिजे, मग आपण समजायचं पण रूट एक्स जर कॉमन काढला सुरुवातीला पहिल्या स्टेपला काय करू आपण रूट एक्स कॉमन काढू बरोबर ना येईल ना, आणि काय राहील पुढं सांगा वन अपॉन वन प्लस रूट एक्स इंटू डी एक्स एवढं राहील आहे की नाही, मग याचं डेरिव्हेटिव्ह जर काढलं तर एवढं येते का नाही येत, टू कमी पडतोय, याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह जर काढलं याचं याचं म्हणण्यापेक्षा याचं डेरिव्हेटिव्ह काढू एवढ्या पार्टचं किती येईन ते झिरो प्लस वन अपॉन टू रूट एक्स, पण टू येतं म्हणून आपण टूनी काय करू मल्टिप्लाय अँड डिवाइड करू, ओके चालेल आता काय होईल टू इंटू वन अपॉन वन प्लस रूट एक्स इंटू वन अपॉन टू रूट एक्स इंटू डी एक्स आणि करा पुट पुट टी इज इक्वल टू वन प्लस रूट एक्स, वन अपॉन नाही करायचं वन अपॉन म्हणलं की प्रॉब्लेम होईल पण मग याचं काय डी टी इज इक्वल टू झिरो प्लस वन अपॉन टू रूट एक्स इंटू डी एक्स, म्हणजेच अर्थात डी टीची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला वन अपॉन टू रूट एक्स इंटू डी एक्स आहे आपल्याकडे ती व्हॅल्यू पुट करा लिहा एक्झाम इंटिग्रेशन इज इक्वल टू वन अपॉन इंटिग्रेशन
कॉम्बिनेशन आय इज इक्वल टू वन अपॉन किती राहील टी होईल आणि इंटू डी टी होईल काय पहिला राहिला टू ओके बघा याच्याऐवजी टी आणि याच्याऐवजी डी टी काय येईल इंटिग्रेशन टू इंटू लॉग ऑफ टी वन अपॉन टीचं काय असतं इंटिग्रेशन लॉग टी प्लस सी इंटिग्रेशन इज इक्वल टू टू लॉग टी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे वन प्लस रूट एक्स आणि प्लस सी हे झालं आन्सर त्याचं झालं का पुढचं एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन वन अपॉन एक्स प्लस एक्स टू द पॉवर मायनस एन इंटू डी एक्स एक्स प्लस एक्स टू द पॉवर मायनस एक एन इंटू डी एक्स काढायचं इंटिग्रेशन कंटाळा आला का रे इंटिग्रेशन इज इक्वल टू काय करायचं होतं बघा वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स मायनस म्हणून त्याला चेंज केलं वन अपॉन इकडे आता क्रॉस मल्टिप्लाय काय होईल याने याला मल्टिप्लाय केलं जर एक्सचा पॉवर एन प्लस वन प्लस वन डिवायडेड एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स डायरेक्टली आहे ना एन याला म्हणलं तर काय याचा एक आणि याचा एन आय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन डिवायडेड एक्स टू द पॉवर एन प्लस वन प्लस वन डी एक्स काय करू याच्याबद्दल टी पुट करूया जो काय डिनॉमिनेटर आहे त्याचं हे डेरिव्हेटिव्ह आहे लक्षात घ्या हा टी आहे तर हा डी टी मिळतो किंवा खालचा एफ ऑफ एक्स आहे इंटिग्रेशन इज इक्वल टू सॉरी आधी पुट करा टी इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन प्लस वन प्लस वन काय होईल डी टी इज इक्वल टू सांगा पॉवर एकनी कमी करायचं आणि त्याने डिवाइड करायचं म्हणजे किती होईल बघा एक्स टू द पॉवर एन सॉरी एन प्लस वन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस सॉरी प्लस वन मायनस वन आणि पुढे याचं येईल झिरो इंटू डी एक्स म्हणजे किती आलं डी टी इज इक्वल टू एन प्लस वन इंटू एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स म्हणजेच डी टी अपॉन एन प्लस वन इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स म्हणजे याच्या बदल्यात आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची म्हणजे पुटिंग करा इंटिग्रेशन इज इक्वल टू दिस इज काय होईल वन अपॉन एन प्लस वन डी टी जे इंटू डी टी आणि इंटू वन अपॉन टी इंटू डी टी एकदम योग्य देन वन अपॉन एन प्लस वन कॉन्स्टंट इंटिग्रेशन वन अपॉन टी इंटू डी टी म्हणजेच वन अपॉन एन प्लस वन इंटू लॉग ऑफ टी म्हणजेच इंटिग्रेशन वन अपॉन एन प्लस वन इंटू लॉग टी टी ची व्हॅल्यू किती आपली एक्स टू द पॉवर एन प्लस वन प्लस वन प्लस सी घ्या यापुढचं एक्झाम्पल इंटिग्रेशन अंडर रूट टॅन एक्स डिवायडेड साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स अंडर रूट टॅन एक्स साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स सोडा
सब्स्टिट्यूट करायचं, आधी ॲडजस्टमेंट करायची, नंतर सब्स्टिट्यूशन करायचं. डायरेक्ट सब्स्टिट्यूशन होत नाही, आधी ॲडजस्टमेंट नंतर सब्स्टिट्यूशन. चला काय करायचं सांगू, अंडर रूट टॅन एक्स ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. बघा, रूट टॅन एक्स, रूट टॅन एक्स, रूट टॅन एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स. काय होईल पुढं? वर राहील टॅन एक्स, पुढं काय होईल? रूटमध्ये टॅन एक्स इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स. इंटिग्रेशन साईन एक्स अपॉन कॉस एक्स डिवायडेड अंडर रूट मध्ये टॅन एक्स साईन एक्स इन टू कॉस एक्स. काय होणार? हे साईनला साईन कॅन्सल होऊन जाईल. वर काय होईल बघा, न्युमरेटरला व्हॅल्यू काय राहते आणि डिनॉमिनेटरला काय राहते? न्युमरेटर राहते वन अपॉन कॉस एक्स डिवायडेड अंडर रूट मध्ये याच्यामध्ये काय व्हॅल्यू राहते बघा, हे ऑलरेडीच काय डिवायडेड, डिवाइड म्हणल्यावर काय होणार ते लक्षात, याचा छेद एक मल्टिप्लाय म्हणजे काय होईल? वन अपॉन कॉस एक्स होईल. बरोबर की नाही? लक्ष द्या व्यवस्थित, हे मल्टिप्लायच्या स्वरूपात लिहिते ना आपल्याला, म्हणजे काय होणार ते मल्टिप्लायमध्ये वन अपॉन कॉस एक्स होणार. मग शेवटी काय झालं बघा, इंटिग्रेशन वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झालं डिवायडेड रूटमध्ये टॅन एक्स, आणि वन अपॉन कॉस म्हणजेच काय? सेक स्क्वेअर एक्स अंडर रूट टॅन एक्स. मग कशाच्या बदल्यात काय व्हॅल्यू पुट करता? टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स, टॅन पुट करा टी. टी इज इक्वल टू टॅन एक्स, देन डी टी इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. Then integration is equal to t square into dt. One upon root t into dt. One upon root t into dt. One upon root t चं integration तुम्हाला माहिती आहे, पटकन बोलायचं. किती? टू इंटू रूट टी आहे का? बघा आठवतं का काय? वन अपॉन रूट नाही, वन अपॉन रूट एक्सचं, वन अपॉन रूट एक्सचं टू रूट एक्स. मग टी म्हणल्यावर बदलायचं फक्त व्हॅल्यू. इंटिग्रेशन इज इक्वल टू टू रूट टॅन एक्स प्लस सी. घेऊ आता हे झालं बेसिकच्या बाबतीमध्ये, बेसिक कन्सेप्ट आपण लक्षात घेतले. एक साधारण एक्झाम्पल आपल्याला सिम्पल, कुठल्याही साध्या सबस्टिट्यूशन ज्या बेसिक आहेत खूप. आता टाईप वाईज जायचं, हा पहिला टाईप झाला असं आपण सांगितलं होतं की हा बेसिक टाईपचं सबस्टिट्यूशन आहे. आता टाईप नंबर दोन आपल्याला लक्षात घ्यायचं, सबस्टिट्यूशनमध्ये बरेचसे टाईप आहे. या चॅप्टरमध्ये सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड खूप मोठा आहे. जवळपास 50% हाच पार्ट आहे, राहिलेला 50% 60-70% म्हणलं तरी चालेल.
मग आपण टाइप नंबर टू आणि इंटिग्रेशन बाय टाइप, तो टाइप लक्षात घेऊया. बघा नंबर हा टाइप दुसरा आणि इंटिग्रेशन ऑफ टाइप कशा टाइपचा आहे. एकदम सिंपल असे एक्झाम्पल आहेत, एकदम सोपी अशी त्याची मेथड आहे आणि त्याच्यावरती हार्डली एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकते. ॲन्सर एकदम साधी, तुम्ही जर त्याचं मेथड लक्षात ठेवली तर ॲन्सर तुम्ही पुढं पुढं लक्षात ठेवताल, पाठच करून टाकताल. म्हणजे असं बी आहे, एकदम सोपं आहे, एवढं काही हे नाही. मग पहा, समजा आपल्याला लक्षात घ्यायचंय की कोणता टाईप आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. नंबर वन, ए इंटू साईन एक्स प्लस बी इंटू कॉस एक्स डिवायडेड सी इंटू साईन एक्स प्लस डी इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स, हे इंटिग्रेशन टाईप. किंवा कधी कधी ए इंटू साईन एक्स प्लस बी कॉस एक्स डिवायडेड नुसतं सी साईन एक्स, डी असू शकत नाही किंवा असतो नसतो, कधी काही असू शकत, बरोबर आहे याप्रमाणे. आणि दुसरा जो आहे बी, तो असा आहे ए इंटू ई टू द पॉवर एक्स प्लस बी आणि डिवायडेड सी इंटू ई टू द पॉवर एक्स प्लस डी इंटू डी एक्स. हे दोन टाईपचे इंटिग्रेशन आपल्याला लक्षात घ्यायचे, हे दोन टाईप आपल्याला सोडवायचे लक्षात. या दोन टाईपचं सोल्युशन आपल्याला कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल, याच्यामध्ये काय मेथड आहे, ती मेथड लक्षात घ्यायची, त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे. एकदा का मेथड तुम्हाला लक्षात आली की एकदम सोपं आहे. काय करायचं बघा, याच्यामध्ये असलेला न्युमरेटर मिळवायचा आहे. न्युमरेटर हा आहे, पण या न्युमरेटरच्या बदल्यात काय अल्टरनेटिव्ह व्हॅल्यू जे की डिनॉमिनेटरवरती डिपेंड आहे असे मिळवायची. आणि त्यासाठी एक कन्सेप्ट आहे, एक फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला लक्षात आणून देतो. इन बोथ केसेस, इन सच टू बोथ केसेस न्युमरेटर, न्युमरेटर दिस इज एन इज इक्वल टू, न्युमरेटर आपल्याला मिळवायचं आहे. काय मिळतं आपल्याला, न्युमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजेच एन इज इक्वल टू ए इंटू डी, एन फॉर द न्युमरेटर, डी फॉर द डिनॉमिनेटर. मग न्युमरेटर बदलायचा, जो काय हा न्युमरेटर आहे याच्याऐवजी हा लिहायचा. तुम्ही म्हणता की ए आणि बीच्या व्हॅल्यूज कुठं माहिती आहेत. सपोज डिनॉमिनेटर माहिती आहे आणि काय आपल्याला माहिती आहे, डेरिवेटिव्ह आपण काढू शकतो डिनॉमिनेटरचं, पण ए आणि बीच्या व्हॅल्यूज कुठं माहिती आहेत ते काढता येतात. काय करायचं, ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला काय करायचं आहे, कम्पेरिंग एल एच एस, बरोबर ना, कम्पेरिंग एल एच एस अँड आर एच एस टू फाइंड ए अँड बी. एल एच एस अँड आर एच एस जर कम्पेअर केली की ए अँड बी आपल्याला मिळून जातं. आणि ए आणि बी मिळून गेलं की काय करायचं, न्युमरेटरच्या जागी न्युमरेटर लिहायचा आणि डिनॉमिनेटरने त्याला डिवाइड करायचं, ॲन्सर क्विकली मिळून जातं. सेम दोन्हीमध्ये ही केस आपण लक्षात घ्यायची, एक्झाम्पल सोडवल्याशिवाय आपल्या लक्षात घ्यायचं नाही. हे दुसरा टाईप आहे, पहिला बेसिक, आता इथून सुरुवात झाली टाईपची खरं. आता आपल्याला टाईप वाईज इंटिग्रेशन शिकायचं, सबस्टिट्यूशनच्या टाईप वाईज अजून लई प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर हा प्रकार आपण आज पाहूया, हा टाईप आपण लक्षात घेऊया. याच्यामध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तुम्ही ते एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर आहे. तर आपण स्टार्ट करूया की तुम्हाला एक्झाम्पल थोडं वेगळं देतो सुरुवातीला, म्हणजेच लगेच तुम्ही म्हणते की वरचं असं सांगितलं दिसतं आणि त्याला असं दिसतं वेगळंच काहीतरी, हे लिहून घेतलं का. तर या फाइंड इंटिग्रेशन, याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे वन अपॉन टू प्लस थ्री टॅन एक्स इंटू डी एक्स. तुम्ही म्हणता की असं एक्झाम्पल आहे, साईन अँड कॉसन दिलं होतं आपल्याला आणि ते टॅन दिलंय, तर काय हरकत नाही, त्याला साईन कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं आधी. चला साईन अँड कॉसमध्ये कन्व्हर्जन करत असं थोडंसं स्पीड वाढवायचं. इंटिग्रेशन बघा, वन प्लस टू प्लस थ्री साईन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स,
म्हणजे अर्थात इंटिग्रेशन इज इक्वल टू कॉस एक्स इंटू डी एक्स डिवाइडेड टू कॉस एक्स प्लस 3 sin x असे डायरेक्ट लिहिता आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पटपट लिहिता यायला पाहिजे गोष्टी. आता काय करायचं, न्युमरेटर आहे आपला कॉस, त्याला इक्वल टू बाकीचं जी प्रोसेस आहे ती लिहायची. ओके चला सुरुवात करा, लेट स्टार्ट विथ न्युमरेटर. कॉस एक्स इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर 2 cos x प्लस 3 sin x, त्याला प्लस पुढं बी आणि डायरेक्ट डेरिवेटिव्ह लिहून टाकायचा डिनॉमिनेटरचा. याचा किती डेरिवेटिव्ह, 2 × − sin cos चा आणि पुढं प्लस 3 cos x. आता काय करायचे, कम्पेअर करायचे दोन्ही साईड, बरोबर कम्पेअर आणि ए आणि बी व्हॅल्यू काढा. एकदा का ए आणि बी व्हॅल्यूज मिळाल्या की आन्सर आपल्याला क्विकली मिळून जातं. ए आणि बीच खूप महत्वाचे आहे. मग कॉस एक्स इज इक्वल टू, बघा कॉस मध्ये कॉस, साईन मध्ये साईन, आपण लक्षात घेऊया, 2a + इथं 3, हा बरोबर 2a + 3b इंटू काय इन कॉस एक्स. आलं लक्षात, बघा 2a देन प्लस 3b, प्लसला प्लस, कॉसला कॉस मिळून टाकू. देन पुढं काय, प्लस 3a − 2b इंटू साईन एक्स. मग करा कम्पेअर, कम्पेअर केलं काय होईल, याच्याबद्दल येईन 2a + 3b, सॉरी 2a + 3b इज इक्वल टू 1 आणि दुसरं काय, 3a − 2b इज इक्वल टू 0. आणि हे सोडवायचं आहे तुम्हाला, काय करायचे हे सोडवायचे, वाटलंच काय करू आपण, एची व्हॅल्यू बी मध्ये पुट करून देऊ, बरोबर आहे ना. ए इज इक्वल टू किती, 2/3b, 2/3b बरोबर का. ए इज इक्वल टू किती, 2/3b इथे पुट करून द्या. मग 2 × 2/3b + 3b इज इक्वल टू 1, सोडवा बघा, 4b + 9b इज इक्वल टू 3, बरोबर का. 4b + 9b इज इक्वल टू 3, येते लक्षात का नाही, हा 9 × 4 = 13b इज इक्वल टू 3, म्हणजे बी इज इक्वल टू 3/13, बी ची व्हॅल्यू 3/13 आली, पुट करा इथे. मग ए इज इक्वल टू मिळेल 2/3 × 3/13, किती आलं, 2/13, बी आलाय 2/13, सॉरी 3/13 आणि ए आला 2/13, टाका व्हॅल्यूज ए आणि बीच्या. फायनली तुमच्या न्युमरेटरची व्हॅल्यू काय होती बघा, 2/13 2 cos x + 3 sin x, देन पुढं प्लस बीची व्हॅल्यू 3/13, पुढं काय होईल, 3 cos x − 2 sin x उलटं लिहितो, 3 cos x − 2 sin x. मग हे व्हॅल्यू झाले, आता खरं इंटिग्रेशनमध्ये पुढच्या व्हॅल्यू, मग काय होईल, 2/13 2 cos x + 3 sin x, देन प्लस 3/13 3 cos x − 2 sin x आणि डिवायडर काय, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर काय आपला 2 cos x + 3 sin x आणि करा डिवाइड आणि सांगा आन्सर मला. आता डिवाइड केलं की आन्सर कळलं पाहिजे, बघा एन याला डिवाइड केलं तर कॅन्सल होईल आणि एन याला डिवाइड केलं तर याचं डेरिवेटिव्ह हे, म्हणजे याचा आन्सर लॉग मध्ये यायला पाहिजे आणि याचा आन्सर डायरेक्ट यायला पाहिजे. मग याचा आन्सर किती येईल, तर 2/13 x + 3/13 × logarithm 2 cos x + 3 sin x एवढा आन्सर यायला पाहिजे. हे स्टेप वाचवायचे काय, यांनी याला डिवाइड केलं कॅन्सल झालं, म्हणजे इथं काय होणार नसतं, एवढं कॉन्स्टंट, मग त्याला एक्स येणार आणि इथं 3/13 तसाच, पण याचंच डेरिवेटिव्ह हे म्हणजे लॉग मध्ये हे यायला पाहिजे. झालं,
या पुढे इंटिग्रेशन तुम्ही सोडू शकता का? करा सुरू, एकदम सोपं आहे. न्यूमरेटर इज इक्वल टू लिहून टाका एक्झाम्पल सोडवत असताना आपण दिलेलं जे काही पुस्तकं आहे ते समोर सोबत घेऊन बसायचं. तर असं लिहिता येईल आपल्याला डायरेक्ट बी इंटू एवढंच राहील ना, पुढचं तर झिरो होऊन जाईल. करा कंपॅरिझन. आता हे टू ए प्लस हा टू बी, टू ए प्लस टू बी इज इक्वल टू थ्री. पुढे काय होते कॉन्स्टंटचं मायनस 8a इज इक्वल टू 4. मग a इज इक्वल टू किती? मायनस 1/2. a इज इक्वल टू 1/2. मग इथं मायनस 1/2 म्हणजे इथं मायनस 1, 4, 2. मग b इक्वल टू किती आलं का बघा? b इज इक्वल टू 2 आणि a इज इक्वल टू मायनस 1/2 आलं का नाही? हे टू ए बरोबर की नाही? हे टू बी याला कम्पेअर केले किती आले? टू ए प्लस टू बी 3. इथं कॉन्स्टंट आहे, इकडं कुठंच कॉन्स्टंट नाही, म्हणजे हा मायनस 8 आहे. मायनस 8 4 म्हणजे ए इक्वल टू किती झाला? मायनस 1/2. आणि हा याच्यात पुट केला इकडं आला झाला तो 4, आणि दोन्ही भाग दिला 2 राहील. बरोबर. आता करा व्यवस्थित लिहून काढा, डायरेक्ट इंटिग्रेशन लिहा. आता इंटिग्रेशन मायनस 1/2 टू इंटू टू पॉवर एक्स ई टू द पॉवर एक्स मायनस 8 आणि प्लस 2 इंटू टू इंटू ई टू द पॉवर एक्स डिवायडेड डिनॉमिनेटर 2 इंटू ई टू द पॉवर एक्स मायनस 8 इंटू डी एक्स. हे जर आपण सोडवलं तर मायनस 1/2 एक राहील आणि पुढं प्लस 2 इंटू ए टू द पॉवर 2x इंटू डी एक्स एवढं एक राहील आणि याच डेरिव्हेटिव्ह हे इथे मायनस 1/2x प्लस 2 इंटू लॉग ऑफ 2 टू द पॉवर 2 इंटू ए टू द पॉवर एक्स मायनस 8 प्लस सी. एक वेगळं एक्झाम्पल आहे थोडस. इंटिग्रेशन 1/ रूट एक्स प्लस क्यूब रूट एक्स झालेले स्ट्रेट फॉरवर्ड आहे. क्यूब रूट एक्स इंटू डी एक्स एकाची पॉवर आहे 1/2, दुसऱ्याची पॉवर आहे 1/3. करा सुरुवात. काय करत आहे?
डिव्हिजन मध्ये न्यूमरेटर मध्ये असतो, वर असतो ना, तर लगेच आपण सोडवलं असतं. पण असं म्हणल्यावरती काय करते? चला पटकन काय करतील बघा. इथं जर बघितलं याची पॉवर 1 बाय 2, याची पॉवर 1 बाय 2, दोन्हींचा जर विचार जर केला ना, तर दोन्हींमध्ये एकूण पॉवरचं जर समजा आपण असं केलं मल्टिप्लाय की त्याला करण्याचा प्रयत्न केला, तर दोन्हींची पॉवर याच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला 1/6 त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 1 to the power 1/6. मग आपण 1 लक्षात घेऊया, असं करू इथं पुट x^(1/6) इज इक्वल टू टी, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय होईल, t^(6). लक्ष येते का? हेच एक लक्षात. जर समजा आपण x^(1/2) इक्वल टू टी मानलं, तर एक्स इक्वल टू काय होईल, t^(6). आता आपण काय करायचं, सहावा घात करायचा दोन्ही साईडचा, याचा निघून जाईल याला 6 पॉवर. ओके, याचं जर डेरिवेटिव्ह काढलं तर किती होईल ते, 6 × t^5 dt होईल. मग काय करायचं, डी एक्सच्या ऐवजी हे पुट करायचं, बरोबर आहे, आणि एक्सच्या ऐवजी t^6 पुट करायचं, बरोबर आहे, याच्या ऐवजी हे, याच्या ऐवजी हे. मग काय चेंज होतं आहे ते आपल्याला लक्षात येईलच. चला, तर इंटिग्रेशन 6 × t^5 dt. डिव्हिजन मध्ये बघा, आपलं किती, एक्स t^6, आणि पुन्हा पुढे क्यूब रूट मध्ये पुन्हा t^6. करा. आता t^6 म्हणजे किती राहिलं खाली, घ्या बरं का, काय होईल बघा, तिथं इथं किती येईल आणि इथं किती येईल, काय पुट करता येईल अजून, इथं राहील समजा 6 म्हणलं t^3, आणि इथं राहील t^2, एका ठिकाणी राहील t^2 आणि एका ठिकाणी राहील t^3. किती येत आहे, आलं ना, 6 × t^5 dt डिवायडेड t^2, समजा 2 हे 6 भाग दिलं म्हणजे तिसरा घात, आणि तर 6 आणि दुसरा घात. इंटिग्रेशन आता इथं 5 पॉवर आहे आणि खाली आली आहे 2 इंची मिळून, बघा एकाची 3 आली, एकाची 2 आली, इंटिग्रेशन इज इक्वल टू 6 × t^5 dt. खालच्या याच्यामधून जर समजा आपण t² जर कॉमन काढला, किती राहील, t+1 शिल्लक राहील, आणि हा वरच्या 5 पैकी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे सोपी आयडिया होऊन जाईल. मग 6 × t^3 डिवायडेड t+1 dt. बघा आता आता काय करते, अजून सबस्टिट्यूशन करावं लागेल, अजून एकदा सबस्टिट्यूशन करावं लागेल, बरोबर ना, मग डायरेक्ट नाही येणार आहे. समजा याच्याऐवजी ही व्हॅल्यू जी आहे याच्याबद्दल पुन्हा पुटिंग करावं लागेल. मग समजा आपण आता काय पुट करूया, काहीतरी वेगळं करा, t+n = u, म्हणजेच dt = काय, du, 0 येणार आहे ते, आणि u = काय, सॉरी t = काय,
यू मैनस वन थोड़स लेंदी एक्जाम्पल है शेवट के स्टेपला आए इंटीग्रेशन इज इक्वल टू सिक्स इंटू टी ची वैल्यू यू मैनस वन ब्रैकेट का क्यूब अपनी खाली टी प्लस यू मे तो सुधा यू अन पुढ़ का डी टी ऐ ऐवजी डी यू सोडो आता आता क्या कराए क्यूब कराएं ए मैनस बी ब्रैकेट का क्यूब संगा माला ए मैनस बी ब्रैकेट क्यूब का सिक्स इंटू ए मैनस बी ब्रैकेट क्यूब पटकन बोला यू क्यूब प्लस पुढ़ स्क्वेर हा तसाच मैनस थ्री यू स्क्वेर इंटू वन पुढ़ प्लस थ्री यू वन का क्यूब सॉरी स्क्वेर अंतर लास्टला मैनस मैनस तीन शेवट वन का क्यूब डिवाइडेड यू इंटू डी यू सिक्स इंटू बता यू ने डिवाइड करूँ टाका एन एला डिवाइड के लिए तो यू स्क्वेर एन एला डिवाइड के लिए तो थ्री यू एन एला डिवाइड के लिए तो प्लस थ्री एन एला जो डिवाइड के लिए तो वन अपॉन यू बघा आलं का मग सोडवाय इंटिग्रेशन पहिल्याचं येईल यू चा तीन पावर जे तीन सिक्स मल्टीप्लाय याचं येईल थ्री इंटू यू स्क्वेअर बाय टू याचं येईल थ्री यू आणि याचं येईल मायनस लॉग यू प्लस सी मग यूची व्हॅल्यू टी प्लस वन आहे टीची व्हॅल्यू काय बरोबर आणि यूची व्हॅल्यू काय टी प्लस वन म्हणजे व्हॅल्यू पुट करून द्या यू ची वैल्यू है टी प्लस वन एंड पुनः टी ची वैल्यू है एक्स टू द पावर वन बाय सिक्स करेक्ट ले वैल्यू तुम्हें पुट करा I is equal to 6 t plus 1 brackets of cube upon 3 minus t plus 1 square 3 by 2 plus 3 t plus 1 minus log of t plus 1 plus c then 6 into x to the power 1 by 6 plus 1 bracket chak cube divided 3 minus 3 by 2 order x to the power 1 by 6 plus 1 bracket is a square plus 3 x to the power 1 by 6 plus 1 minus in log x to the power 1 by 6 plus 1 plus c you would answer this yes the answer याप्रमाणे आपल्याला त्याचं सोडवता येईल ठीक आहे तर आपण बस करू आता घरी गेल्यानंतर तुम्ही अशा टाईपचं एक्झाम्पल स्टेट बोर्डाच्या पुस्तकातले घ्या कुठलचे घ्या या टाईपपर्यंत म्हणजे हा जो काही टाईप आपण बघितला या टाईपपर्यंतचे सगळ्या जवळपास 50 एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे तर घरी गेल्यावरती बरोबर बेसिक इंटिग्रेशनचं 11वीचं पुस्तक काढा ते सोडवा बेसिक बेसिक याच्यात असलेली त्यानंतर 12वीचं पुस्तक घ्या 12च्या पुस्तकामध्ये बुकमध्ये तुम्हाला बरेच एक्झाम्पल एक्झरसाईजमध्ये पाहायला मिळते कुठपर्यंत सोडवायचे फक्त हे टाईप जो घेतला एवढ्यापर्यंत पुढचे नका प्रयत्न करू हे सोडवा याच्याकडे प्रॅक्टिस झाली की पुढचं सोपं होत जाईल ठीक आहे